कोल्हापुरातील बेलबाग इथल्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय कचरा रस्त्यालगत टाकला असल्याचं उघडकीस आहे आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असणारा कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे अभिजित कदम यांनी केली आहे कोल्हापुरातील बेलबाग परिसरात शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना आहे या ठिकाणी जनावरांवर विविध प्रकारचे उपचार केले जातात जनावरांसाठी दिली जाणारी औषधं त्यांचे रिकामे बॉक्स सलाईन सिरिंज आणि इतर वैद्यकीय कचरा रस्त्यालगत टाकला जात असल्याचं आज उघडकीस आलं रस्त्यालगत टाकलेल्या या कचऱ्याला आग लावली होती शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे कार्यकर्ते अभिजित कदम यांच्या ही बाब निदर्शनास आली आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असणारा वैद्यकीय कचरा अस्ताव्यस्त टाकल्याचा आणि हा कचरा पेटवून दिल्याबद्दल कदम यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला महापालिका आरोग्य विभागानं या प्रकाराची दखल घेऊन वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अभिजित कदम यांनी केली